हॅलो फ्रेंड्स, कोमल किचन तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज यूट्यूबवर तुमच्यासाठी आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। साईपासून लोणी आणि लोण्यापासून तूप कसे बनवायचे ते बघणार आहोत, आणि लोणी काढलेल्या शिल्लक पाण्यापासून पनीर कसे बनवायचे ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। प्रथम एक खोलगट भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहे। अर्धा मग ओतून घ्यायचा आहे, थोडा थोडा। आपण 15 दिवस साठवून ठेवलेली साई ती या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत। साई आपण फ्रीजर मधून काढून घेतलेली आहे, त्यामुळे ती घट्ट आहे। रवीच्या साहाय्याने आपण मिक्स करून घ्यायचे आहे। त्याला हे असेच प्रेस करून आपण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आणखीन थोडे पाणी ओतून घेणार आहोत। आपल्याला टोटल अर्धा मग पाणी लागलेलं आहे। त्याला हलक्या हाताने आपण असे मिक्स करून घेणार आहोत, आणि नॉर्मल होईपर्यंत आपण एक साईडला ठेवणार आहोत। आपली साई सुद्धा आता नॉर्मल झालेली आहे, पाण्यामध्ये वितळली आहे साई। आपण त्याला ढवळून घेणार आहोत। या अशा पद्धतीने आपण ढवळून घ्यायचे आहे। हे पाणी सतत ढवळत राहायचे आहे जोपर्यंत लोण्याचा गोळा वर येत नाही तोपर्यंत। लोणी तयार होत आहे, वर येत आहे लोणी। तुम्ही बघू शकता किती छान लोण्याचा गोळा वर आलेला आहे। तो पांढरे शुभ्र आपले लोणी तयार झालेले आहे, हे बघा। हे सर्व लोणी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। हे सर्व लोणी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। लोणी काढून जे शिल्लक राहिलेले पाणी त्या पाण्यापासून आपण पनीर कसे बनवणार आहोत ते बघणार आहोत। आपण हे लोणी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून वास येणार नाही तुपाचा धुतल्यामुळे। दोन पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। ते पाणी आपण लोणी काढलेल्या पाण्यामध्ये ओतून घेणार आहोत। स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायचे आहे त्याला। तूप बनवण्यासाठी सर्वात आधी आपण गॅस ऑन करणार आहोत।
लोण्याची पातेले आपण गॅसवर ठेवून घेऊया। मंदाचेवरच गॅस ठेवा। आपलं लोणी वितळलं की आपण त्याच्यामध्ये एक खाऊचं पान टाकणार आहोत। खाऊचं पान टाकल्यामुळे तुपाला छान खमंग वास येतो। आपले तूप सुद्धा तयार झालेले आहे, हे गाळून घ्यायचे आहे। एक लिंबू घेतला आहे आपण। दुसऱ्या रेसिपीकडे आपण जाणार आहे, त्याचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला। आणि जे पाणी होतं आपण लोणी काढलेलं त्या पाण्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। लिंबूचा रस टाकल्यामुळे त्याला छान अशी तरी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आपलं पनीर तयार होत आहे। आपण ते झारून घ्यायचं आहे झारणीमध्ये। आपण त्याला स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायचे आहे। पांढरे शुभ्र पनीर आपले तयार झालेले आहे। त्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे। आपण पनीर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। पांढरे शुभ्र तर झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि आपण हाताने असे पाणी त्याचे काढायचे आहे, प्रेस करायचे आहे आपण असे, जेणेकरून सगळे पाणी आपले निघून जाईल त्याच्यातून। कापडामध्ये घालून सुद्धा तुम्ही असे प्रेस करू शकता। साईपासून लोणी काढले हे बघितलं आहे तुम्ही, आणि लोण्यापासून तूप कसे काढले हे सुद्धा पाहिलं आहे तुम्ही, आणि शिल्लक राहिलेल्या पाण्यापासून पनीरसुद्धा कसे तयार केले आहे ते सुद्धा बघितलं आहे तुम्ही। तर आपल्या दोन्ही सुद्धा रेसिपी तयार झालेले आहेत, तूप आणि पनीर। हा पनीरचे रसगुल्ले कसे बनवायचे आहेत ते माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तुम्ही पाहणार आहात। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू।